बोललो ना आपण येणार चढला बोललो ना आपण लेट नाईट स्नॅक्स भाय हात मी तो आणे तू भाकरवडी सबका फेवरेट भाकरवडी बंगालीचा बर्थडे म्हणून आम्ही भाकरवडी खातो बघा तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि थंबनेल बघून तुम्ही ओळखला असाल की आपली आजची ट्रिप आहे ती राजापूरची ट्रिप तर माझी आता बॅग वेग सर्व तयार झालेली आहे आणि आपल्या इथे समोर दिसतोय किंगफिशरचा बॉक्स त्यामध्ये नूडल्स आहेत बॉक्स नाही मम्मी बघते बघा कशी तर आता मी निघतोय तर मम्मी मस्ती करू नको जातोय तर हां येतो मी अवकाश राहा तर चला आपण निघूया बाहेर सर्वांची कशी तयारी झाली सगळं बघूया व्हिडिओमध्ये बनून राहूया आता तसं मी आलो लेट तर सर्वांच्या शिवाय खायचे आहेत तर बघूया आता प्रशांत हा इकडे हाय उभा आणि आपला सामान बघायचा हा दादा हा एवढा सामान नूडल्स आहे हा जितेश शाला आहे रवी पहिल्यांदा कोकणात जातोय तर आमच्या 15 जणांचा हा एवढा सामान आहे हा सर्व घेऊन जायचं अजून येतोय आता असा सर्व सामान अलटी पलटी चालू आहे सब सामान अभी एक से एक उधर सब लोग एक्स्ट्रा बॅग लेके आहे अभि बघूया मानाचा गणपती आलाय लय मानपान लावावा लागतो भावाला नेण्यासाठी 100 फोन दिवसातून याला एकदा एकट्याला करावं लागतात तेव्हा जाऊन भाऊ तयार झाला चलो अभि सामान एवढा बघूनच भाऊ जरा हे झालंय देखते चला आता फायनली निघालोय आता ऑटो पकडून भेटूया आपण सुद्धा दादर स्टेशनला म्हणजे ट्रेननी दादरला जाऊया चला काय मग जयेश आपला हा जय जय फार्म हाऊस भावाच्या घरी जातो आपण भावाच्या घरी लाजतोय भाव आपला लाजतोय पब्लिक तयार झाले सांतारू स्टेशनला आहे सध्या आपण आता तो जितेश उदर अकेला खडा आहे एकटा उभा आहे तर एवढा सामान आहे माझ्या हातात आहे पाठी बॅग आहे आता भेटूया दादर स्टेशनला सुद्धा अशा प्रकारे आपली ट्रेन आलेली आहे तू तारी आपली ट्रेन आ गई ले सब लोग अंदर जा रहे अच्छी हाँ घाबरला पतू घाबरला पतू घाबरला एक एकदम मारे चलो हवा राजापूर पहिली ट्रिप थापा कैसा लग रहा है फुकट आला अचानक भयानक तयार होणार हा रवी बंगाली फ्रॉम बांगलादेश गट्टू दादा हाऊ यू फिलिंग गुड गुड भाई खिडकी खोल दे नुसती काय बच्चू भाई भाई खिडकी खोलून टा गोविंदा तर आता एवढ्या दिवसाच्या आताच प्रयत्नाने आमचे प्लॅन सक्सेसफुल होतात आहे तर बघूया आता कसं होतं हे वर्ण असे वापरून बसले ट्रेन मध्ये हा आउट ऑफ सिलेबस आहे हा आलं अचानक भयानक रवीला आमच्या कोकण बघायचा आहे रवी बड्डे 12-5 भावाचा बड्डे बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारो साल ये मेरे आरजू टू यू हैप्पी बर्थडे बंगाली टू यू बंगा हैप्पी बर्थडे टू यू बंगा ये खुद ही घूम रहा है उसके बर्थडे में खुद ही घूम रहा है मेरे को पराठे वाटता ना हॅलो पराठे भाय का बर्थडे पराठे वाटतोय भाय सर्वांना गणपती बाप्पा आगे वाला मंगलमूर्ती भी बोल मंगलमूर्ती हे भाई तुम लोग आवाज नाही आ रहा है थक गेले गोविंदा थक गेला बुड्ढा हो गेला वी आर स्टार्टिंग टू प्लेइंग
उनो 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 बर्थडे बॉय के हाथ से भावाचा बर्थडे आज 18 भावाचा बर्थडे सर्वच आहे चलो टाइम इज पेनल्टी आहे ए भाई क्या ए पकड़ 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 हम लोग भी खेल रहे हैं दर्शक दीर्घा में पकड़ रहे अरे नहीं चल आता लूडो लूडो बोलतो उनो खेळ जरा उनो ए गोट्या देख क्या उठा रहा इसको फाइन दे पहले देख देख रहा है छूट गए पापा भाई भी छूट गए मैं भी छूट गया हम बाकी है ये बाकी है क्योंकि इसको किधर चढ़ रहे भाई किधर चढ़ रहे भाई ऊपर ऊपर कोच ब्लॉग में डाले है कि नहीं आ रहा हुआ गेम डाले है ना ए जुगल चालू है दोनों में बैटल चालू है भाई दोनों में बैटल चालू है उन्होंने बोल दिया चलो रेडी रहो जीत गेला आपला भाव जीतलेला आता मान सन्मान डावरती लागलेला उनो मध्ये प्रशांत मध्ये आणि माझ्या मध्ये जसे आता व्हिडिओ मध्ये बघितलात आणि आता उनो वगैरे बंद झालाय थोडा पनवेल यायचा बाकी आहे गोट्या फोटोग्राफी करतोय फोटोग्राफी नाही तेजाचा फोन आहे 2500 पाठवले नाही अजून भाऊ 2500 पाठव तेजस तर आता आलोय पनवेलला तर पुढे ते जाऊ दे ट्रेन तिकडे पाहिजे दुकान असणार तर आता पनवेलला पोहोचलोय इथून आता आपण पाण्याची बॉटल थम्सअप वगैरे घेऊया लटकतो बघा कसा लटकतोय म्हणजे भाऊ मम्मी बघत असतील तर ट्रेन स्लोच आहे लटकर भिटकर काय नाही आलेला आहे पनवेल सर्व दुकानं झालेत बंद तर आपण आता ह्या अंकलकडनंच पाणी घेऊया थम्सअप पाणी वगैरे घ्यायचं होतं पण थम्सअप तर नाही पुरे जे 5 बॉटल घेऊया आपण देव दोन मला देऊ बघा हा भेटलेला आहे इथे इथे हा मग प्रशांतला मित्र बोललो ना अग येणार चढलाय बोललो ना अग ए मारू इसको हा एवढा म्हणत होता आम्हाला येणार ना इसको लेके मारणे का आज हे बोला ना हा ठाण्यावरून चढलेला जनरल मध्ये पनवेल साठी थांबलेला हे लाईट चालू कर लाईट चालू कर बघा बघा मार पहिला मार खाणार आहे सध्या इकडे आले टी सी आमचे अर्धे पब्लिक कडे तिकीट नाही 13 जणांकडे आहे पुढचे 8 जणांकडे तिकीट नाही जरा लपून लपून बसले चुकून मध्ये तिकडे चेकिंग चालू आहे बघूया आता काय होत आहे पुढचा तुम्हाला कळेल व्हिडिओ मध्ये आता आपण आहे रोहा वगैरे सर्व क्रॉस केलाय आणि वाजलेत काहीतरी 2 वाजलेत तर आता थोडं झोपूया आणि जसा मॉर्निंग होईल ना तसा मग मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवणं चालू करतो व्हिडिओमध्ये तोपर्यंत कोण नाही सकाळी वाजलेत आता 7 उठलो मी तर उठलोय बाकी असे सर्व झोपलेले आहेत आता मी तुम्हाला दाखवतो बाहेरचा वेदर चला घालू तू आता आता कोणत्या स्टेशन आलाय रे पाऊस चालू आहे मस्त बाहेर आरवली रोडला आहे पाऊस चालू आहे बाहेर बघताय चालले आलो कोकणात फायनली झोपलेत बघा कसले हाय चेरी पाव विक्की पत्तू सुटला हा रात्रभर झोपलेला तो आता उठलाय कोण आहे रे
तर बाहेरची ब्युटी फक्त बघा व्हिडिओ मध्ये काय व्ह्यू आहे बघा व्ह्यू बघा कितला काय व्ह्यू भेटला आपल्याला बाहेर. आता सकाळ सकाळ 7:30 नाश्त्याला आपल्या आले आहेत वडापाव गरम गरम वडा वडापाव सावत्या तू दादाला द्या आणि शांत करा जरा वडापाव गरम गरम वडापाव हा घेऊन धावतो कुठे वडापाव तुझा झाला वडापाव खाऊन झाला वडापाव खाऊन का बोलतो रवी कसा वाटतंय जे जे फार्म हाऊस झोपलेत सध्या हा बघा बिन तिकीट फुल अधिकारी मिस निनाद सावंत आलाय हा रत्नागिरी आपण पोहोचलो रत्नागिरीला आता रत्नागिरी स्टेशन थोडा मस्त पाऊस चालू आहे रत्नागिरी आलाय रत्नागिरी चला आता उतरायची बारी आलेली आहे आता राजापूर 10 मिनिटांवरती आणि वाजले पण 10 आहे 10 वाजता राजापूरला पोहोचतो आता आम्ही लोक आणि अशा प्रकारे आपलो कोकण राजापूर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपण फायनली राजापूरला पोहोचलेलो आहे बघा राजापूर रोड पुढील स्टेशन राजापूर. आता 4 दिवस आता आपण इकडेच आहे राजापूर मध्ये. चलो तर अशा प्रकारे राजापूर मध्ये आलेलो आहे इकडे अर्धी पब्लिक इकडे अर्धी पब्लिक तुम्ही बघू शकता आणि हा धरणा इकडेच आपल्याला दिसलेला आहे बघा कसला कडक आहे. तर हे आपण सर्व उतरले राजापूर मध्ये आलोय फायनली राजापूर. जेरी जास्त एक्साइटमेंट आहे पहिल्यांदा आला राजापूरला आमच्या सोबत फर्स्ट टाइम आहे एन्जॉय करायचं त्याला 4 दिवस पुढचे. तर आपण आहे ना आता राजापूरला आलोय तर हा पूर्ण आपला होता ट्रॅव्हल व्लॉग. आता ह्याच्या नंतरला मी हा व्लॉग इकडेच बंद करतोय आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये म्हणजे आता ह्याच्या पुढचा व्लॉग कंटिन्यू होईल की आता राजापूरला पोहोचलो की काय करतो आम्ही ते. आता हे ट्रॅव्हलिंग होता ते इथपर्यंतच होता राजापूरला पोहोचेपर्यंत. आता नेक्स्ट व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघा पुढे उद्या येईल व्लॉग आपला उद्या परवा जेव्हा पण अपलोड करीन तेव्हा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये चला.